एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, ती म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या मंगल दिनी पानशेत म्हणजे पुण्याच्या पानशेत मध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. टायर फुटल्यामुळे कार धरणात पडली, पानशेतच्या धरणामध्ये पडलेली आहे, ज्यामध्ये समृद्धी देशपांडे या 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. तिचा पती आणि मुलगा हे या अपघातामध्ये वाचलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पुण्याहून पर्यटनासाठी आलेलं होतं. पुणे कुरण वेल्हे या मार्गावर कादवे जे गाव आहे या कादवेच्या इथे हा अपघात झालेला आहे. आत्ताची ही मोठी बातमी पुण्यातली, पानशेत परिसरातली. खरं तर आत्ता सुट्ट्या आहेत, पुन्हा अनलॉकही सगळीकडे आहे, त्यामुळे लोक पर्यटनासाठी जात आहेत आणि अशाच वेळेला ही पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे. अहमदनगरच्या मुळा धरणामध्ये 2 पर्यटक बुडाल्याची घटना घडलेली आहे. मुळा धरणामध्ये पोहण्यास बंदी असतानाही 2 तरुण पर्यटक पोहण्यासाठी गेलेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. यातील एकाला बाहेर काढण्यामध्ये स्थानिक नागरिकांना यश आलं आहे, तर पर्यटकांचा शोध आता सुरू आहे. मुळा धरण परिसरामध्ये होत असलेल्या अशा प्रकारच्या गर्दीमुळे धरण परिसरातली सुरक्षा व्यवस्था ही राम भरोसे असल्याचं चित्र हे समोर आलेलं आहे.